हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय गिरकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय जिप की कहाणी सीझन 2, प्रेझेंटिंग पार्टनर सिद्धी सुझुकी, पॉवर्ड बाय शेअर स्पॉट, को पॉवर्ड बाय श्री महावीर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर। हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय गिरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत जिप की कहाणी मध्ये। एखादं शहर गाव जेव्हा वाढत असतं तेव्हा त्याच्यातलं सहकार क्षेत्र हे फार महत्वाचं असतं। सहकार म्हणजे एकमेकांच्या बरोबर असणारा संवाद, एकमेकांना असणारा सपोर्ट, विश्वास, आणि त्यातूनच सहकाराची ही भक्कम तीन मूल्य जपत विकास होत असतो। सोलापूर ज्यामध्ये हा सहकार फुलत होता तेव्हा त्याच्यामध्ये महावीर कोऑपरेटिव्ह बँकेचं खूप मोठं योगदान होतं आणि महावीर कोऑपरेटिव्ह बँक स्थापन करण्यामध्ये दीपक मुनोद सरांचा खूप मोठा वाटा आहे, रादर सरांचाच फक्त पुढाकार आहे। 9 एप्रिल रोजी म्हणजे 1998 साली आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी महावीर कोऑपरेटिव्ह बँकेची सोलापुरात स्थापना केली आणि त्यानंतर 2012 त्यांची उलाढाल ही फक्त 38 कोटींची होती, तर आत्ता या मितीला 450 कोटीहून जास्त उलाढाल बँकेने केलेली आहे। इतकी जबरदस्त प्रगती, सहकारावरचा विश्वास ढळत असताना सुद्धा महावीर करते आहे आणि लोकांचा विश्वास जिंकते आहे। हे सर जितकं सोपं आत्ता बोलण्यामध्ये आलेलं आहे तितका हा प्रवास नक्कीच सोपा नसावा, तर आम्हाला हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे। तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, तुम्हाला आलेली या बँकेबद्दलची आयडिया, मग स्थापना, मग आलेले सगळे स्ट्रगल हे आम्हाला ऐकून घ्यायचे आहेत सर। नक्कीच सर, कसं आहे की बेसिकली माझा जो वडिलोपार्जित बिझनेस होता तो कलर केमिकल आणि टेक्सटाईलचा होता, परंतु मला त्या क्षेत्रात आवड नव्हती आणि सोलापूरमध्ये जस्ट टीव्हीची सुरुवात झाली होती। एक नवीन काहीतरी करावं म्हणून इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायात मी आलो। इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय करत करत सुरुवातीलाच एक त्याला जे फायनान्स लागायचं, इलेक्ट्रॉनिक्सला मोठं फायनान्स लागायचं आणि अनेक व्यापाऱ्यांचं वगैरे बघायचं की पटकन बँकाकडनं त्यांना फायनान्स नाही मिळायचं, खूप हेलपाटे मारायचे, सगळ्या बँकेत जावा, एनओसी आणा, खूप टाइम किलिंग व्हायचं आणि ताबडतोब फायनान्स नाही मिळायचं, की अनेक अडचणी आल्या की बाबा आपण एक फायनान्शियल सेक्टरमध्ये काहीतरी काम केलं तर हे खूप चांगलं होईल असं। म्हणजे काही मी लायन्स क्लबमध्ये आहे गेली 27 वर्ष, तिथले काही माझे सहकारी होते त्यांना मी कल्पना सांगितली, त्यांनी पण उचलून धरले। सुरुवातीला सहकारी सोसायटी काढायची का असा विचार होता, परंतु त्या पिरियडमध्ये सोलापुरात जवळपास 5-6 बँका लिक्विडेशन मध्ये गेल्या आणि म्हणलं अजून बँकावर लोक विश्वास ठेवत नाहीत आणि जर आपण फक्त पतसंस्था जर केली तर काय लोकांचा तेवढा विश्वास राहणार नाही आणि त्याला एक वाढीला एक मर्यादा येईल। बरोबर, मग आम्ही बँक करायचं नक्की केलं, पण बँक करणं खूप अवघड होतं, खूप त्याला मेहनत आणि पळापळी, खूप 3 वर्ष रिझर्व्ह बँकेच्या मागे आम्ही फिरत होतो आणि खूप प्रयत्नानंतर शेवटी लायसन आपल्याला मिळालं आणि 9 एप्रिल 1998 आपण चालू केली। पहिल्या दिवशी मी 2000 सभासद गोळा केले आणि 2 कोटी कॅपिटल स्टार्टिंग म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याकडे होतं। हा इतिहास आहे। आज आता त्यानंतर आपले 450 कोटी आज आपले डिपॉझिट आहेत आणि 5 ब्रांचेस आपल्या आहेत। सर, ही विश्वासार्हता तुम्ही कशी जिंकली लोकांची? सर, सुरुवातीचा कसा पेट थोडा खूप खडतर होता, आम्ही पण आमच्या व्यवसायात खूप बिझी होतो की पूर्ण डिवोटेड बँकेला वेळ देऊ शकत नव्हतो, थोडस बँक आणि थोडा वेळ द्यायचो, परंतु ते बँकेचे ग्रोथ होत नव्हते। 2012 जर बघितलं फक्त बँकेच्या 38 कोटी ठेवी होत्या, म्हणलं आपलं आज आता एवढी चांगली महावीर बँक आहे आणि लोकांचे म्हणजे ग्रोथ तसा होत नाही आहे आणि लोकांना खूप आवश्यकता आहे। मेन बेसिक बँक काढायची कल्पना जी होती ती जे सावकारीच्या पाशातनं लोकांची सुटका करणे, समाजामध्ये अनेक लोकांना टक्केवारीने जे पैसे घ्यावे लागायचे आणि त्यांचं जे भरड म्हणजे आर्थिक पळवणूक शोषण व्हायचं, तर त्याच्यासाठी आपण काहीतरी संस्था काढायच्या उद्देशानं केलं होतं, परंतु ते काही होताना दिसत नव्हतं। मग मी 2012 फुल फ्लेज आमच्या सर्व संचालकांनी एकत्र केलं आणि फुल फ्लेज अतिशय काही आमूलाग्र चेंजेस बँकेमध्ये केले आणि खूप त्यावेळी फक्त एकच ब्रँच आपली होती, तर ह्या 10 वर्षात 5 ब्रँचेस झाले, बिझनेस जवळपास 400-500% वाढला। त्यानंतर सभासदांना काय पाहिजे? सभासदांना काय नाही, तुमची विश्वासार्हता महत्वाची आहे। बरोबर, तुम्ही ज्या विश्वासतेनं त्यांच्या माग त्यांना जे डिसिजन देता आणि त्यांच्या जे तुम्ही कमिटमेंट करता ते तुम्ही जर पाळत असाल तर मग ते अनेकांना मी समाजामध्ये भेटायचं सपाटा लावला। दररोज मी ऍव्हरेज 5 ते 10 लोकांना 100% भेटायचो, काय अडचण आहे काय नाही त्यांना फायनान्स विचारायचो, मग ते असं लोक आकर्षित होत गेले आणि या 8-10 वर्षामध्ये बँकेचा एकदम काय पलट झाला। बर, आणि बँकेला अनेक म्हणजे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके आपल्या बँकेला जवळपास 14-15 पारितोषिके या 5-6 वर्षात मिळाली। बरोबर, पण सर अडचणी काय काय आल्या? म्हणजे असा एखादा प्रसंग आला का की ज्या प्रसंगामध्ये बँकेची थोरवर स्थिती जरा डगमगलेली होती, असं कधी घडलं का? ऍक्च्युली म्हणजे सुरुवातीला ग्रोथ नव्हती,
त्यामुळे थोडस आपला जीव लहानच होता, परंतु त्यानंतर बँक खूप वेगाने प्रगती करत आहे. काही अडचणी तर तशा अनेक आहेत, म्हणजे एक तर कसं रिझर्व्ह बँकेचे बंधन खूप खूप वाढलेत काय, आणि स्टेट गव्हर्नमेंट आणि रिझर्व्ह बँक ह्या दोघांच्या बंधनामध्ये सहकार क्षेत्र आहे. तर त्याच्यात आत्ता आमूलाग्र आम्ही, मग मी सहकार भारतीचा कार्य करत आहे त्याच्या माध्यमातून आम्ही खूप मोठं बाबा ते इन्शुरन्स जे होता 1 लाख रुपयाच्या ठेवीसाठीच होता बरोबर, तर त्याचे लिमिट वाढावं म्हणून आम्ही अमित शहापर्यंत गेलो. मग त्यांना ऐकलं आणि आपल्या घटनेत दुरुस्ती करून आता 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स आता ठेवीवर झालेला आहे. खूप मोठी अशी ठेवीदारांसाठी एक रिलीफची गोष्ट आहे. एखाद्या घरात जर 5 लोक असतील तर 5 म्हणजे 25 लाख त्यांचे आज सिक्युअर्ड होतात. करेक्ट करेक्ट. आणि नुसतं फक्त इन्शुरन्स ते काढून थांबलेले नाहीत, तर त्यांनी काय घटनेत तरतूद केली आहे की 90 दिवसामध्ये ते इन्शुरन्सचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे. अगोदर 1 लाख रुपयाचा इन्शुरन्स होता पण त्याला खूप पिरियड लागायचा, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष पैसे यायला लागायचे, त्याचा काही उपयोग नव्हता. तर आता 90 जर बँकेला काही आरबीआयने जर फक्त रिस्ट्रिक्शन घातले विदिन 90 डेज आपल्या खात्यात पैसे जमा होतात. बरोबर. आणि खूप अडचणीतून म्हणजे असं मार्क काढत हे टेक्निकल अडचणी तर होत्याच होत्या. करेक्ट. काय बाकीचं मग ते सगळं थोडस म्हणजे फायनान्शियली याच्यामध्ये सगळ्या बोर्डात मेन म्हणजे 19 लोकांचं बोर्ड आहे, त्यांचं सगळ्यात एकमत करून आपण त्यांना वाटचाल करायची हे थोडं खूप मोठा टास्क आहे सर. याबरोबर तुम्ही शेअर्स मध्ये पण बऱ्यापैकी इन्वॉल्व्ह आहात, रादर तुम्ही मार्गदर्शक आहात, काय सांगाल सर शेअर बाजाराबद्दल? सर माझा हा आवडीचा विषय अत्यंत. मी गेले 20 वर्ष झाले शेअर्स बोर्ड चालवतो आणि त्याचा मला उपयोग म्हणजे आर्थिक क्षेत्रातच मला मुळात आवड असल्यामुळं मला बँकेमध्ये पण त्याचा खूप मोठा फायदा झाला. मागच्या वर्षी फक्त म्युच्युअल फंडच्या ट्रेडिंगमध्ये बँकेला मी 2.25 कोटी रुपये नफा नेट प्रॉफिट कमवून देऊ शकतो. ऍक्च्युली बँकेचं जे मागच्या वर्षी 9.63 कोटी रुपयाचा नफा झालेला आहे त्याच्यामध्ये ह्याचाही मोठा वाटा आहे की बाबा आपल्या ट्रेडिंग मध्ये आपल्याला खूप चांगलं यील्ड आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर सर. या अनुषंगाने शेअर्स मध्ये लोकांनी इन्व्हेस्ट करावं असं प्रबोधन तुम्ही काय पद्धतीने कराल? सर ज्यांना शेअर्स बद्दल जास्त माहिती नाहीये त्याला ऍक्च्युली ऑन स्क्रीनच जो ट्रेडिंग करू शकतो त्यांनीच फक्त स्क्रीन ऑनलाईन ट्रेडिंग किंवा डे ट्रेडिंग मध्ये जायला पाहिजे. ज्यांना फक्त त्यातनं काहीतरी अर्निंग चांगल्या पद्धतीने करायचं आहे, तर SIP टाईप चांगले शेअर्स घेऊन लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट केली तर तो 100% नुकसानीत जात नाही. मी ऍज अ इन्व्हेस्टर मी 25 वर्षापासून इन्व्हेस्ट करतोय आणि त्याच्यामध्ये खूप चांगला पोर्टफोलिओ तयार झाला आणि खूप चांगले इन्व्हेस्टमेंट होऊन आपल्याला अतिशय चांगले रिटर्न मिळालेले आहेत. ट्रेडिंग मध्ये आज पैसा दिसतो, उद्या जातो, परवा येतो, परत तेव्हा जातो, त्यामुळे ते काय खरं नाही. ट्रेडिंग मध्ये लोकांनी न शिरता एक इन्व्हेस्टमेंट म्हणून एक साईड बिझनेस म्हणून जर केला तर खूप चांगले अर्निंग त्यांना होऊ शकतं. बरोबर सर. तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या संस्था संचालक आहात, लायन्स पासून अनेक अनेक संस्थांनी तुम्ही संचालक पद भूषवलेलं आहे. हे सगळं करत असताना हे सगळं करण्याची प्रेरणा काय होती सर, म्हणजे कुठून तुम्हाला उर्सा मिळत होती? सामाजिक कामाची आवड होती सर आधीपासून. आधीपासूनच काहीतरी आपण समाजासाठी, आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. ही उर्मी गप बसू देत नाही, त्यामुळे काही मी फॅमिली ट्रस्ट पण तयार केलेले आहेत. एक नेत्रालय आहे लायन्सच्या माध्यमातून, तिथं मी ट्रस्टी आहे. कुठे कुठे काय काय काम चाललंय जरा सांगा सर. एक माझं तर एक धनराज हिरावे गांधी म्हणून एक फॅमिली ट्रस्ट आहे. बरं. त्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक मेडिकलचे आपण मदत करत असतो. बरं. मेडिकल कॅम्प दरवर्षी आयोजित करतो आणि मोठ्या प्रमाणात आपलं काम चालू असतं. त्यानंतर इथं लायन्स क्लबच्या माध्यमातून एक पोपल्या नेत्रालय म्हणून चालू आहे. इथं जवळपास 19,000 कॅटरॅक्ट ऑपरेशन झालेले आणि दरवर्षी मी 200 लोकांना मोफत कॅटरॅक्टचे ऑपरेशन करून देतो. बरं. आपल्या संस्थेच्या माध्यमातून म्हणजे बँक काढली म्हणजे फक्त आर्थिक संस्था आहे असं नाही आहे. बँकेच्या माध्यमातून अनेक म्हणजे व्याख्यानमाला आपण आयोजित करतो, मेडिकल कॅम्प घेतो, म्हणजे सोशल ऍज अ सोशल, कारण लायन्स क्लब मध्ये असल्यामुळे ते माइंडसेट आहे की फक्त तुम्ही एका बिझनेस करताय किंवा आर्थिक संस्था चालवताय असं नाही आहे. तुम्ही सोसायटीसाठी काहीतरी, लायन्स क्लबची मेंटॅलिटीच ती असते की सोसायटीसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर असे कायम स्वरूपी आपले सोशल ऍक्टिव्हिटीज आपले चालू असतात. एकच एक फक्त आठवण सांगतो की कसं लोनसाठी जे आमच्याकडे प्रपोजल येतात जी काय सर, एक ज्या माणसाला वडील नुकते एक्सपायर झाले होते, आई आणि मुलगा होता, यंग मुलगा होता, ते कचोरी विकत होते, कचोरी घरात तयार करून विकायचा व्यवसाय करायचे. आता मी लायन्स क्लब मध्ये मला मी सांगायचं मला आज 25 कचोरी पाहिजे, 50 पाहिजे, तो सप्लाय करायचा. बरोबर. तिथून त्याची ओळख झाली होती. त्यानंतर मग तो एक दिवशी बँकेत आला, सर मला असं असं एज्युकेशनसाठी आणि फॉरेनला विजासाठी वगैरे मला लोन देता का? त्याच्या मागं कुणी नाही, वयस्कर आई आहे आणि वडील नुकतेच एक्सपायर झाले होते, त्याच्याकडे काही नाही आहे. त्यांनी माझ्याकडे लोनसाठी अप्लाय केला
की मला मी सगळं परिस्थिती बघितलं त्याशी बोललो अर्धा तास, म्हणलं आता तू तर फॉरेनला गेल्यानंतर इथं रिपेमेंट कोण करणार? बरोबर. आणि घरगुती विकून कचोरीवर आपला किती बिझनेस होऊ शकणार? करेक्ट सर. नाही तुम्ही मला तुम्ही द्या, माझ्यावर विश्वास ठेवा. बोर्डात पण सगळे एकदम स्तब्ध झाले की बाबा आता परिस्थिती अशी होती की एका माणसाला उभा करायचं, पण तो आपल्याला लिमिटेशन देतात, तरी पण मी त्याला त्याच्या पाठीमागे उभा राहिलो, त्याला लोन दिलं. वा. आणि तो आज कॅनडामध्ये आहे, त्याचं मंथली तो 4 ते 5 लाख रुपये कमवतो सर. चीप शेप म्हणून तिथं आहे, काय तो नेहमी फेसबुकवर वगैरे त्याचे सगळे डिश वगैरे टाकतो. तो आवर्जून तिथनं आला की तो भेटून अक्षरशः म्हणजे असं पाय पडून तो अगदी म्हणजे सर तुमच्यामुळे मी आयुष्यात उभा राहू शकलो. असे अनेक कुटुंब आहेत, म्हणजे असं एक तुम्हाला एक उदाहरण दिलं की अनेक अनेक लोकांनी त्यांचे व्यवसाय उभारलेले आहेत. छोट्या प्रमाणात आपण त्यांना एक 10 लाख 20 लाख 25 लाखांनी मदत केलेली आहेत. आज ते करोडोचे त्यांचे कारखाने उभारलेले आहेत. व्यापार मार्केटमध्ये कृषी उत्पन्न ह्याच्यामध्ये त्यांचे लाखो ज्यांची टर्नओव्हर होती आज करोडमध्ये टर्नओव्हर झालेली आहे. तर त्यांची जी ग्रोथ असं बघताना आम्हाला पण समाधान वाटतं की बँकेचा पुरते मेहनत निश्चित त्यांची आहे, त्यांचं प्रामाणिकपणा सचोटी मेहनत सगळं त्यांचं आहे, जिद्द त्यांची आहे, पण त्याला एक द्यायचं पाठबळ जे आहे थोडासा खारीचा वाटा आपण एक आर्थिक ह्याच्यातनं उचलू शकतो. आणि त्याच्यामुळे त्यांची ते आणि त्यावेळी ते आपल्याला आठवण करतात की खूप आपण आयुष्यात बाबा इथं बँक चालू करून काहीतरी आपल्याला चांगलं झालं काय, त्याचं एक समाधान मिळतंय. कारण शेवटी सर आम्ही बँक चालू केलं की पैसा आमचा फार लिमिटेड आहे, हा जनतेचा पैसा एकाचा घेऊन दुसऱ्याला जायचा, आम्ही फक्त ट्रस्टी आहोत. फक्त तो पैसा सांभाळून योग्य माणसाकडनं घेऊन योग्य माणसाला देणं आणि त्याचं रिकव्हरी करून परत त्याला परतफेड करणं हे एवढंच आपलं काम आहे. तर ते कष्टी म्हणून आपण वावरत असताना खूप जबाबदारीने आपल्याला वावरायला पाहिजे. आणि ते कष्टाई परिस्थिती ठेवीदारांच्या हिताना बाधा नाही आला पाहिजे याचं एक भान ठेवूनच आपल्याला प्रत्येक बँकेला प्रत्येक संचालकाला प्रत्येक चेअरमनला काम करणं गरजेचं आहे. आणि अशा अनेक उदाहरणं येतात, तर टाइम याच्यामुळे मी सांगू शकणार नाही तुम्हाला, पण असे जे ज्या ज्या एक एक उदाहरणं आठवण येतात की बाबा, आणि ते पत्र माझ्याकडे आहेत अनेक लोकांची, आणि प्रत्यक्ष येऊन आभार मानून त्याने अगदी म्हणजे फॅमिली सहित घरात येऊन पाया पडून तुम्ही साहेब आमचं आयुष्य असं असं चेंज केलं, पूर्ण आमचं फक्त आम्हाला काही छोटी मदत होती, परंतु आम्हाला कोणी मदत सावकार पण मदत करणार नव्हते, कारण आता तू इथं निघून जाणार म्हणजे कोण सावकार मदत करणार. अशा वेळी संस्था त्यांच्या मागे उभी राहिली आणि त्यांना आणि त्यांनी पण त्यांच्या मेहनतीनं खूप मोठी ग्रोथ केली, त्यामुळे आपण एक खारीचा वाटा पण त्यांच्यामध्ये उचलू शकलो हे समाधान खूप मोठं आहे. बरोबर. मग सर महावीरच्या आता 5 शाखा आहेत, अजून पुढचं प्लॅनिंग कसं कसं आहे? सोलापूर व्यतिरिक्त पण पुढच्या काही जिल्ह्यांमध्ये जायचा तुमचा काय? हो, आता आपल्याला नुकतंच पुणे जिल्ह्यासाठी पण आपल्याला लायसन मिळालेलं आहे. अरे वा, काय सोलापूर आणि पुणे जिल्हा आता आपला कव्हर झालेला आहे. आता नजीकच्या काळामध्ये उस्मानाबाद आणि लातूर साठी आपण प्रयत्न करतोय, ते यावर्षी होऊन जाईल. बरोबर. तर त्याचा विस्तार करताना एक म्हणजे पाया मजबूत करणं खूप गरजेचं आहे. आणि हा मधला जो चॅलेंजिंग 2 वर्षाचा कोरोना पिरियड जो गेला तो खूपच चॅलेंजिंग होता. अनेक लोकांना गव्हर्नमेंट म्हणत होतं नोटीस पाठवू नका, हार्ड रिकव्हरी करू नका, म्हणजे कोणाला काही बोलू पण नका, कारण अक्षरशः काही आपण बोललो की ते आम्ही सुसाईड करतो, आम्ही असं करतो काय, असं त्या टाईपचे लोकांचं म्हणजे हे असं की बाबा आमचं बिझनेसच बंद आहे आणि तुम्ही रिकव्हरी कसली करताय. तर तो 2 वर्ष पिरियड खूप हार्ड गेला, पण त्यातनं आम्ही लोकांना खूप सावरलं, त्यांना बोलवलं, त्यांनी अडीअडचणी समजून घेतल्या, त्यांना वाढीव पाहिजे त्यांना वाढीव लोन दिले, त्यातनं त्यांना बाहेर काढलं बऱ्यापैकी. बरोबर. आणि आता सर अजून पुढचं प्लॅनिंग कसं असणार तुम्ही? सर आता म्हणजे पुणे जिल्ह्यात तर आपल्या शाखा वाढवायचेच आहेत काय, आणि हे सर महावीर नाव असं आहे ना की एक जैन कम्युनिटीशी निगडीत आहे. बरोबर. आणि अनेक लोक आता एवढे 450 कोटींचा आज मला एफडी नको म्हणून सांगावं लागतं, एवढे एफडीचा ओघ असतो. मी अनेक जणांना विचारलं सर तुम्ही आज एफडी कसं काय तुम्ही असं म्हणजे आणून, सर म्हणले हे महावीर नाव आहे, ह्या संस्थेला कधीच काही होणार नाही. अरे, आणि कारण महावीरांचा संदेश जगा आणि जगू द्या असं आहे, आणि त्याच्यामुळे आणि ते जैन कम्युनिटी आहे, आणि सगळे माझे जे संचालक मित्र आहेत जे संचालक सहकारी आहेत ते सगळे वेल कुणी चहाची अपेक्षा न करताच बँकेत सेवा द्यायच्या उद्देशाने येतात. बरोबर. आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत, गेली 10 वर्ष ते अगदी जवळ बघतायत, आणि ह्याला सगळे 8,000 सभासद आणि बाकी ठेवीदार 38,000 माझे ठेवीदार आहेत. अरे बापरे. तर त्यांना जो विश्वास आज वाटलेला आहे त्याच्यामुळे आज बँक जवळपास म्हणजे 1,000 कोटीच्या टर्नओव्हरकडे जवळपास आता लगेच म्हणजे पोहोचते. सर हे सगळं चालू असताना रिअल इस्टेटमध्ये उतरावं किंवा शिक्षण संस्थांच्या अनुषंगाने काहीतरी योगदान द्यावं असं तुम्हाला कधी वाटलं सर? म्हणजे ट्रस्टच्या माध्यमातून जे आहे काय, मी एक हायस्कूल आणि एक कॉलेज चालवत आहे नेवासामध्ये. बरं. नेवासा? नेवासामध्ये. अच्छा. काय? औरंगाबाद जवळ. बरोबर बरोबर. तर तिथं ते माझ्या म्हणजे मिसेस कडनं आहे, कारण या बँकेच्या योगदानमध्ये मिसेसचा पण वाटा आहे. लग्न झाल्यानंतर ते जे रिलेटिव्ह हे
आपले महाराष्ट्र फेडरेशन मध्ये चेअरमन होते, त्यांच्याकडनं पण मला लायसन्सला मदत झाली. बर. आणि ऍक्च्युली म्हणजे बँकिंग मध्ये माझ्या सविता म्हणून नाव आहे, सविताचं खूप मोठा सहभाग आहे. बरोबर. आणि जे मी माझ्या वैयक्तिक लाईफ मध्ये मी जे शिक्षण केलं, त्यानंतर एज्युकेशन केलं, एज्युकेशन त्यानंतर जे बिझनेस केला, इलेक्ट्रॉनिक बिझनेस मध्ये खूप टॉप मध्ये बिझनेस केला, अरे वा, त्याच्या माग म्हणजे टोटली माझ्या आईचा सहभाग आहे. अरे वा. माझं दुकानचं नाव सरस होतं, सरसभाई आहे, आणि आईचं नाव सरसभाई आहे. अरे वा. सरस इलेक्ट्रॉनिक्स मी ठेवलं. बर. आणि ज्यावेळी मला सुरुवातीला माझ्याकडे काही कॅपिटल नव्हतं. बरोबर. तर दोन मित्राकडनं मी 10,000 रुपये घेतले आणि आईनं सगळे तिच्याकडे 100 तोळे दागिने होते, संपूर्ण मंगळसूत्र सोडून सगळे दागिने माझ्या हातात दिले. तुला काय करायचं कर. मी ते एका पतसंस्थेत ठेवले. मला जे बँक काढायची कन्सेप्ट होती ते म्हणजे तिथनंच ते डेव्हलप होत गेली. आणि त्या दागिन्या घाण ठेवून मी जे कर्ज काढून जे बिझनेस केला, त्या बिझनेस एवढा महाराष्ट्रात मी पहिल्या 3 मध्ये असायचो आणि जवळपास मी 30 कंट्रीमध्ये फिरलो. अरे. इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून व्हिडिओकॉनचे माझ्याकडे डिस्ट्रीब्युशन होते आणि जवळपास 30 कंट्रीमध्ये फिरलेलं आहे. बरं. आता अनेक राष्ट्रीयकृत बँका सुद्धा खूप ग्रामीण भागामध्ये पण चांगल्या विस्तारात असताना सुद्धा पतसंस्थेमध्ये किंवा कोऑपरेटिव्ह बँकांमध्येच लोकांनी इन्व्हेस्ट का करावा असं वाटतं तुम्हाला? एक तर सर कसं माहितीये का, सहकारी संस्थांमध्ये डायरेक्ट टच हा ग्राहकांशी असतो, त्याला काही काय पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे. आणि नॅशनलाइज बँकेमध्ये कसं फक्त डॉक्युमेंट माणूस कोणा बघितलं जात नाही, त्याचे फक्त पेपर बघितले जातो. आणि आज आपल्या समाजमध्ये तसे स्ट्रॉंग पेपर असलेलं प्रमाण खूप कमी आहे. बरोबर. प्रत्येकाकडे तेवढे स्ट्रॉंग पेपर नसतातच. बरोबर. फक्त तो माणूस जेन्युइन आहे का, त्याला खरंच किती गरज आहे आणि तो रिपेमेंट करू शकतो का, त्याच्याकडे तारण काय आहे, एवढे गोष्टी आम्ही बघितल्या की थोडं नियमाला तिकडे इकडे करून आम्ही त्याचं तातडीनं गरज हे करतो. बरोबर. तर त्याला ते सहकारी बँकच त्याला म्हणजे जवळची वाटते त्यावेळेस लगेच. हो. म्हणजे ताबडतोब निर्णय असतो, येस ऑर नो जे काय असेल ते, आणि त्याला निर्णय ताबडतोब एलपाटे मारावे लागत नाहीत. आणि आम्ही सिस्टीमच अशी बसवलेली की कस्टमरची सर्व्हिस हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. सर, मुंबई पुणे आणि सोलापूर यांच्या अर्थकारणाबद्दल विचार एक मोठा व्यापक दृष्टिकोन घेत असताना सोलापूरच्या आर्थिक उलाढालीबद्दल किंवा अर्थकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय काय रिफॉर्मेशन व्हायला पाहिजे? सोलापुरात आता जे ऍक्च्युली सोलापूर बद्दल खूप निगेटिव्ह मार्केटिंग आतापर्यंत झालेलं आहे. एअरपोर्ट नाही, हे नाही, ऍक्च्युली एअरपोर्ट गरज आहे, व्हायला पाहिजे. बरोबर. आणि परंतु जर आपण सोलापूरचा व्यापार बघितला, कृषी व्यापार जर बघितला, आज माझी मार्केट यार्डमध्ये ब्रँच आहे. बर. काय. आणि MIDC जो टेक्सटाईल हब आहे सोलापूरचा, तिथे माझी ब्रँच आहे. पण तिथला जर मी बिझनेस बघितला, जर सर आज 300 कांद्याचे ट्रक डेली सोलापूर मार्केट यार्डमध्ये उतरतात. आपल्या बाकीच्या लोकांना सोलापूरच्या कल्पना येत नाही की इतका मोठा व्यापार सोलापुरात पण चालतो. की इथलेच लोक काही आपल्या निगेटिव्ह बोलतात, ऍक्च्युली सोलापुरात निगेटिव्हिटी काही नाहीये, भरपूर व्यापार आहे. काय. आणि अजून थोडं काही डेव्हलपमेंट झाले, थोडे मोठे उद्योग आले की सोलापूर चांगला भरभराटायला निश्चितच येईल. टेक्सटाईलमध्ये तर टॉपमोस्ट आहेच. बरोबर. रिअल इस्टेट बद्दल तुम्ही काय सांगाल सर? रिअल इस्टेटमध्ये सर आता थोडस कसं आहे की सोलापुराचे म्हणजे अनेक लोक फक्त एज्युकेशनसाठी पुणे मुंबईकडे गेलेले आहेत, त्यामुळे थोडस मध्ये एक हे आलं होतं, पण निश्चितच त्याच्यामध्ये वाढ होत आहे. बूम होईल. हो, बूम होईल. बाकी आणि ते म्हणजे नोटबंदीच्या वेळी ते थोडस त्याला डाऊन झालं ऍक्च्युली. आणि ते कसं खूप सूज येत होती, ते ऍक्च्युली ते ऑपरेशन गरजेचं होतं. त्यानंतर स्टीमलाईन झालेलं आहे. बरोबर. सर, शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटचं एक प्रकारचं एक नातं आहे, तुम्ही ते जरा स्पष्ट करा. कसं माहिती, रिअल इस्टेट आणि मार्केट ऍक्च्युली हे कसं आहे की इकॉनॉमीवर शेअर मार्केट डिपेंड आहे. तुमची इकॉनॉमी जर सुधरत असेल, पैसा जर मार्केटमध्ये असेल, तर लोकांचं प्रवृत्ती असते की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणे. आणि रिअल इस्टेटमध्ये पण तसं म्हणू शकतो की बाबा माणूस एक फ्लॅट घेतो, थोडा पैसा आला की दुसऱ्याकडे इन्व्हेस्ट करायला चालू करतो. जसं मनी फ्लो वाढेल तसं रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमध्ये पैसा येतो. बरोबर. आणि तो पैसा आला शेअर मार्केटमध्ये म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जातो आणि ऑटोमॅटिक परत ग्रोथ होते. बरोबर. शेअर मार्केटमध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये पैसा जाणं वाईट नाहीये, त्याच्याने परत रिडेव्हलपमेंट आणि ग्रोथ चांगले होते त्याच्या. बरोबर. आणि आपल्या इकॉनॉमीला निश्चितच त्याचा हे होतं. सर, राजकारणामध्ये काही येण्याचा काही तुमचा मानस आहे का? नाही सर. कसं आहे राजकारणामध्ये नाही सर, समाजकारणामध्ये मला खूप आवड आहे. काय, मी वॉच करतो, मला सगळ्या पक्षांचे अगदी म्हणजे सगळं म्हणजे मी जवळनं अगदी पूर्ण अभ्यास करतो, वाचतो, करतो. प्रत्यक्ष त्यात उडी मारायचा माझा विचार नाहीये, कारण एक आर्थिक संस्थेमध्ये त्याचे परिणाम मला भोगावे लागतात.
एक आर्थिक संस्थेमध्ये सगळे लोक मी उलट्या लोकांना सांगतो की तू इथं बँकेत यायचं आहे, तुझे जे काही राजकीय असतील ते जोडे बाजूला बाहेर ठेवून ये, कारण ते जे तिथं खूप कॉम्प्लिकेशन निर्माण होतात, सगळ्या पक्षांचे आपले संबंध असतात आणि तिथं मग आपण हे करू शकत नाही. त्यामुळे मला राजकारणात आलं तर एखाद्या पक्षाची बांधिलकी न राहावं लागणार, आणि ती आजच्या हे आर्थिक संस्था मी चालवतोय त्यामध्ये ते पॉसिबल नाही. त्यामुळे मला तिथे इंटरेस्ट नाही, म्हणजे इंटरेस्ट आहे पण तुम्ही त्यात माझा जायचं विचार नाही. माझे सगळे प्रश्न आपण कव्हर केलेच आहेत. हो, अजून काही विचारायचं असेल तुम्ही सांगा, सजेस्ट करा, मी तुम्हाला जसं विचार. हो, म्हणजे आता कसं की आता हे आपल्याला जे प्राइजेस मिळालेले आहेत, एक तर सोलापूर जिल्हा आदर्श बँक म्हणून आपल्याला प्राइज मिळालेला आहे, आणि ह्याचे जे रेशो असतात सगळे, आपण आपलं पर एम्प्लॉय बिझनेस काय तो आहे तो भारतात नंबर एक आहे. बर, काय पर एम्प्लॉय बिझनेस म्हणजे कमी माणसाकडनं जास्त काम करून घ्यायचं. बरोबर, आणि आहे त्या माणसांना तुम्ही पहिल्या त्यांचं घर चालतं का नाही जो एम्प्लॉई आहे. प्रत्येक एम्प्लॉईचा मी 50 लाखाचा टर्म इन्शुरन्स काढलेला आहे, त्याला मेडिक्लेम फॅसिलिटी आहे, त्याचं फॅमिली एक फॅमिली गेट टुगेदर त्या टाईप मी वातावरण ठेवलेलं आहे. जवळपास माझ्या 60 लोकांचा टीम स्टाफ आहे आणि ते अतिशय डिवोटेड, म्हणजे बाबा संस्थेसाठी आपल्याला काम करायचं आहे त्या भावनेतनं ते काम करतात, त्यांना ऑटोमॅटिक कस्टमरला सर्व्हिस चांगली मिळते. जे मेन ग्रोथ व्हायचं आणि जेवढे प्राइजेस यायचं मेन जे कारण आहे त्याच्या मागे आहे. आणि ग्रामीण भागातल्या जनतेसाठी सर काय आपल्या स्कीम्स असतात वेगळ्या? ऍक्च्युअली कसं, आपली ही अर्बन बँक म्हणजे व्यापारी वर्गासाठी आहे. अच्छा, ज्या ज्यावेळी ग्रामीण मध्ये पण आपण थोडंफार आपल्या शाखांचा विस्तार होईल तिथं त्यावेळी पण त्यांचे पण आपण निश्चितच दूर करू, कारण कृषी म्हणजे मार्केट यार्ड मध्ये शेतकरी लोक येतात, त्यांना ताबडतोब पेमेंट देणं, त्यांना बाकी सगळं त्यांना माहिती नसते, स्लिप पण आमचे स्टाफ भरून देतात त्यांना. बरोबर, काय पैसे काढायचं भरायचं त्यांना माहिती नसते, तो आला की खेडू देतो, मग त्यांना हातात घेऊन येतो, त्याला सगळं काम करून व्यवस्थित त्याला काम करून देणं आणि त्याला बँकिंगची सवय लावणं. बरोबर, आपलं स्टाफ त्याच्यामध्ये काम करत असत. सावकारांच्या कचाट्यातून सामान्य माणसाची सुटका करणं यातून आपण हे सगळं सुरू केलं होतं. हो, हा उद्देश आपण 25 वर्षांमध्ये कितपत साध्य केला आहे सर? सर खरं सांगायचं म्हणजे खूप कमी झाला असं मला वाटतं. मी जरी 1000 कोटीच्या टर्नओव्हर पर्यंत गेलो असेल तरी समाजमध्ये अजून सावकारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणखीन असंच शाखांचा विस्तार आणि खूप मोठ्या प्रमाणात लोक घाबरतात अजून पण बँकेकडे जायला. ते म्हणतात बँकेचं ते झंझार सगळं डॉक्युमेंटेशन हे ते काय. गोल्ड लोन सावकारकडनं घेतात सर, मला ते आश्चर्य वाटतं. आज लवकर गोल्ड लोन आम्ही इतक्या स्वस्तामध्ये देतो पण ते 2% व्याज देऊन बाहेर सराफाकडे घेतात गोल्ड ठेवून. खूप वाईट वाटतं त्या ज्या बघतो आपण त्यांच्या आकडे बघतो आमच्याकडे बघतो तर आम्ही कुठं तर काहीतरी कमी पडतो का ह्याच्यामध्ये असं वाटतंय. त्यासाठी त्याच्यामध्ये लोकांना एक जागृती निर्माण करणे की बाबा तुम्ही बँक तुमच्यासाठीच आहे, तुम्ही बँकेत या, खूप कमी व्याजाने तुम्हाला कर्ज मिळतंय. बरोबर, आणि ते जंजाळ असतात ते काय डॉक्युमेंटेशन करा वगैरे काय अतिशय त्वरेने निर्णय घेतले जातात. काही बँकांनी थोडं अगोदर डिले केले होते त्यामुळे ते लोकांना असं समज झालं की बाबा बँकेत गेले की 1-2 महिने काय निर्णय लागत नाही. बरोबर, आणि जो गोल्ड लोन घ्यायला आलेला असतो त्याचा कोणतरी माणूस ऍडमिट असतो, काहीतरी त्याला अडचण असते की त्याला तो म्हणजे अतिशय गडबडीत असतो, तो काय इंटरेस्ट रेटचा वगैरे विचार करत नाही, मला 1 लाख पाहिजे 2 लाख पाहिजे पटकन सोनं टाकतो पैसे घेऊन जातो. रेट ऑफ इंटरेस्ट विचार करत असतो त्याच्यामुळे त्याला बाकी सगळ्या गोष्टींमध्ये अडकण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो. सर सगळ्या मुद्दे झाले कव्हर? हा, काही विचारू अजून? हा विचार म्हणजे तुमच्याकडे काय? माझे सगळे झाले कव्हर. हा, बस बाकी आता म्हणजे उद्देश आता आपलं पुढचं असं आहे की एक सहकारामध्ये एक सगळ्यात चांगली संस्था निर्माण करणे आपलं जे मेन उद्देश आता याच्या पुढचं जे आहे की एक आदर्शवत अशी सहकारी संस्था आपण निर्माण केली की त्याचं एक लोकांना समाजामध्ये त्याचा एक आदर्श वाटायला पाहिजे आणि लोकांची सहकारीची सेवा व्हायला पाहिजे, कारण सहकारच्या माध्यमातून कमी रिस्कमध्ये अगदी समाजातला तळागाळ आपण पोहोचू शकतो. बरोबर, आज आपले सहकारचे सभासद आहेत ते अतिशय सामान्य माणूस ते अगदी उच्च वर्गापर्यंत सगळे सभासद आहेत, असं सगळ्या कॅटेगरीला सोबत घेणार म्हणजे सहकार आहे. बरोबर, आणि हे महाराष्ट्रात गुजरात काही मोजक्या राज्यातच आहे, याचा विस्तार पूर्ण देशभर नाही आहे. आता अमित शहांकडे सहकार खातं आलेलं आहे. बरोबर, केंद्रीय पातळीवर हे अगोदर एवढे वर्ष फक्त राज्यांचा विषय आहे म्हणून सहकार दुर्लक्षित जायचं. बरोबर, तर आता हे केंद्र लेवलला पण ह्यांनी इनिशिएट घेतलेलं आहे, तर सहकारी क्षेत्र जर वाढलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा फायदा जनतेला होईल.
आणि गुजरातमध्ये पण सहकार खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि तिथलं डेव्हलपमेंट सहकारच्या माध्यमातून खूप मोठी होते. त्यामुळे सहकार क्षेत्राबद्दल सहकार क्षेत्र वाढायला पाहिजे. सहकार राहिलं तर निश्चितच आपल्याला आपलं जे पंतप्रधानांचं जे एम आहे की डेव्हलपमेंट पाहिजे हे, तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला फायदा होणार. बरोबर. जगा आणि जगू द्या या महावीरांच्या तत्वावर सुरू झालेली महावीर कोऑपरेटिव्ह बँक केवळ समाजामध्ये शोषण होऊ नये या उद्देशापोटी सातत्याने चांगलं काम करत, विश्वासार्थ जपत, प्रदीर्घ काम करत स्वतःला सिद्ध करते आहे. आणि ज्यांचे हेतू उदात्त असतात, ज्यांचे हेतू खूप डिव्हाईन असतात, त्यांना नक्कीच यश मिळतच राहतं. ते स्वतः फक्त यशस्वी होत नाही, समाजाला यश मिळवून देत असतात. आणि अशा पद्धतीने काम करणारे दीपक सर आणि त्यांची महावीर कोऑपरेटिव्ह बँक, तुमच्या सगळ्या वाटचालीला सर खूप खूप शुभेच्छा. आणि नक्की सोलापूरचं उज्ज्वल भविष्य तुमच्याकडून घडतंच आहे आणि अजूनही घडणार आहे याबद्दल आम्हाला कुठलंही दुमत नाही सर. धन्यवाद. धन्यवाद सर.